कुणकेश्वर समुद्र किनारी बंपर मासळी मिळाल्यामुळे तिथल्या मच्छीमारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बंपर मासळी मिळाल्यामुळे स्थानिकांनी मासे खरेदीसाठी तोफा गर्दी केली होती. देवगड तालुक्याचं अर्थकारण आंबा आणि मासेमारी या दोन प्रमुख व्यवसायांवर अवलंबून आहे. कुणकेश्वर गावातल्या घाडी रापण संघाच्या रापणीला कुणकेश्वर समुद्रात बंपर मासळी मिळाली. दोडिया, पापलेट, बांगडा या जातीचे मासे मोठ्या प्रमाणात मिळाल्यामुळे रापण कंपनीतल्या सदस्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. रापण कंपनीला मिळालेले पापलेट जातीचे मासे घेण्यासाठी स्थानिकांनी झुंबड केली असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. कुणकेश्वर समुद्र किनारी असलेल्या पारंपरिक रापण पद्धतीमध्ये घाडी रापण संघ या रापण संघाला आज तिसऱ्या दिवशी या रापणीला सकाळच्या सोहळ्याला आज दोडी आपली त्या वेळाप्रमाणे बंपर मच्छी मिळालेली आहे. पारंपरिक रापणीला मिळालेल्या बंपर मासळीमुळे स्थानिक मच्छीमारांच्या चेहऱ्यावरून आनंद मात्र ओसंडून वाहत होता. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड.